करो। नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी। हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या घोषाने हजारो भाविकांनी फुलांची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। आमदार संजयजी जगताप, खासदार सुरेश वाघमारे व अनेक भक्तगण सदर प्रसंगी उपस्थित होते। सासवडच्या बाजारपेठेतील दत्त मंदिरातही दत्त जन्म सोहळा आज मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती। अशा उमेदवारांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना बसण्यास एक वेळची मान्यता दिली आहे। तसा शासन निर्णयही सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे। फलटणचे प्रांताधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप यांना जीवे मारण्याची धमकी। वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल। मौजे पिसोळी वन परिक्षेत्रातील कोंडवा येथील राखीव वन क्षेत्रावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याप्रकरणी पुणे वन विभागाकडून कारवाई करण्यात आली। कारवाईला वारंवार अडथळा आणल्याप्रकरणी वेदांत कानडे या तरुणावर कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे येथील सांगवी परिसरात आज गोळीबार केल्याने योगेश जगताप या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। गोळीबार करून आरोपीने पळ काढला आहे। सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जेजुरी येथे कडे पठारावर दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी। सोमेश्वर साखर कारखान्याचा अद्याप 11 लाख टन ऊस गाळपासाठी शिल्लक। अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची माहिती। छत्रपती शिवरायांच्या कर्नाटकातील पुतळा विटंबना घटनेचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध। आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते फुलसुंगी। स्वर्गीय लोकनेते गुलाबराव धुमाळ यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन संपन्न। अनिल परब गद्दार। राष्ट्रवादीच्या सोबतीनं शिवसेना संपवण्याचा घाट। रामदास कदमांचा लेटर बॉम्ब। सहकारी साखर कारखाने विकत घेऊन खाजगी करणाऱ्या नेत्यांवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरणगर येथे भरलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेत टीका केली। भारताच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केलेल्या कोवोवॅक्स लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याने कोविडसाठी मान्यता असलेल्या लसींचा आकडा आता 9 झाला आहे। नवी मुंबईतील घनसोलीत शेतकरी विद्यालयातल्या 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। नवी मुंबई महापालिकेने 375 विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी केली व आज आणखी 600 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे। रेशनच्या गहू तांदळाचा मोठा काळा बाजार। मुंबईत कारवाई। 8 ते 10 कोटींचा माल जप्त। न्यायाधीशाला आपल्या अंगरक्षक पोलिसासह कोरोना चाचणीला स्वॅब घेण्यासाठी चक्क कचऱ्यात उभे करण्यात आले। त्यांचे छायाचित्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे। न्यायाधीशाची ही गत तर सामान्य नागरिकांच्या वाट्याला काय येत असेल याची कल्पना न केलेलीच बरी। खानवडी येथे रस्ता शिवरस्ता व अंगणवाडी बांधकामासाठी 24 लाख रुपयांच्या निधीची कामे जिल्हा परिषद सदस्य दत्ता शेठ झुरंगे यांच्या हस्ते सुरू। न्यायाधीशच निघाले लाचखोर। राज्य सरकारने प्रवेशास बंदी घातलेल्या महाविद्यालयाला अनुकूल असे आदेश देण्यासाठी लाच स्वीकारल्याचा आरोप असणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश विरोधात सीबीआय आरोपपत्र दाखल करणार आहे। शुक्ला यांच्याशिवाय छत्तीसगड उच्च न्यायाधीशाचे न्यायाधीश आय एम गुदोसी
आणि अन्य तीन व्यक्ती विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. 4 डिसेंबर 2019 ला गुन्हा नोंदविल्यानंतर कुद्दोसी आणि शुक्ला या कार्यरत न्यायाधीशांना अटक केली होती. पुरंदर मध्ये आज एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 18/12/2021 रोजी 42 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी सासवड येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र परिंजे येथे दिनांक 18/12/2021 रोजी 3 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 1 अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र वल्ला येथे 7 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.